औरंगाबाद शहरात नामवंत संस्था, संघटना, कंपन्यांचा सहभाग असलेल्या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह राज्यातील शेती आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये गतिशीलता निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना नवं तंत्रज्ञान तसेच नव्या योजना समजावून सांगण्यासाठी येत्या 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आणि कृषी परिषद महाॲग्रो 20 याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा शेती सहाय्य मंडळ हे महाॲग्रो प्रदर्शनाचे मुख्य संयोजक असून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ॲग्रिकल्चर असोसिएशन तसेच कृषी विभाग, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, इंडस्ट्रीज ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी 5वा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन 1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान कृषी तंत्रज्ञान विद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या प्रक्षेत्रावर आपण आयोजित केलेले हे कृषी प्रदर्शन दरवर्षी आपण घेतो. 2010 पासून हे 5वं कृषी प्रदर्शन आहे की जे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आयोजित करतो, परंतु या कृषी प्रदर्शनाला मराठवाडा आणि विदर्भातून जवळजवळ 70 ते 80 हजार शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीसुद्धा भेट दिली होती. आणि या प्रदर्शनात प्रामुख्यानं जे 2-3 प्रकारचे कार्यक्रम आपण उपक्रम याच्यामध्ये घेतो, त्याच्यामध्ये पहिला उपक्रम जो आहे तो कृषी प्रदर्शन. याच्यामध्ये विविध नामांकित सीड कंपन्या असतील, रासायनिक खतं, कीटकनाशकांच्या कंपन्या असतील किंवा कृषी तंत्रज्ञान देणाऱ्या काही संस्था आहेत, विद्यापीठं आहेत, त्यासोबतच कृषी अवजार उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत, अशा नामांकित कंपन्यांचे संस्थांचे 200 स्टॉल या कृषी प्रदर्शनास प्रामुख्यानं येणार आहेत. आणि त्यांनी उत्पादित केलेले जे प्रॉडक्ट आहेत ते दाखविणार आहेत. त्यासोबतच या प्रदर्शनामध्ये परिसंवाद आणि चर्चासत्र हा कार्यक्रम देखील आपण प्रामुख्यानं घेतलेला आहे. आपल्या मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातले विविध शिक्षण संस्थांचे किंवा संशोधन संस्थांचे जे पदाधिकारी आहेत, संशोधन शास्त्रज्ञ आहेत, त्यासोबतच काही शेतकरी आहेत, अनुभवी शेतकरी आहेत, की यांचे अनुभव या परिसंवादाच्या माध्यमातून 30 परिसंवाद 4 दिवस सलग आपण या कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे. तिसरा भाग प्रामुख्यानं यासोबतच ज्या काही नामांकित ठिबक सिंचन कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जैन इरिगेशन आहे, नेटाफेम आहे, कोठारी इरिगेशन आहे, तर रिज्युलस इरिगेशन आहे, तर अशा या कंपन्यांचे देखील उत्पादन आपल्याला या ठिकाणी आपण प्रादेशित करतो. त्यासोबतच आपण शेतकऱ्यांना देखील पुरस्कार देतो. असे वेगवेगळ्या 5 सेक्शनमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या प्रसंगी मी आपल्यामार्फत सर्वांना आवाहन करतो की 1 ते 4 फेब्रुवारी या दरम्यान जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, जास्तीत जास्त जनतेने या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. पैठण रोडवरील महानुभव आश्रमासमोर कृषी तंत्र विद्यालय आणि KVK NARP परिसर याच्या प्रशस्त मैदानावर आयोजित प्रदर्शनामध्ये 200 पेक्षा अधिक स्टॉलधारक सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.